राहू दे, रडू नकोस, रडू नकोस, रडू नकोस. ए बा प्रति, रडवलंस तू आईला. आता ते बोलत बोलले समजत नाही का? सकाळ सकाळ शुभ सकाळ. कसं काय मंडळी, मजेत ना? हो मजेत, एकदम मजेत आई, एकदम मजेत. समर्थ कृपा, समर्थ कृपा, जय सद्गुरु, जय सद्गुरु. आई आता आम्ही ना सगळेजण इथे गेलो होतो ना पुण्याला, तर रोज नॉनव्हेज खात होतो. आता नॉनव्हेज खाऊन खाऊन मुलं पण सगळी कंटाळलेली आहेत, म्हणून मी काय विचार करत होती, डीजे नॉनव्हेज त्यांच्याकडनं मी येताना श्रीखंड आणलं होतं, तर ते आम्ही श्रीखंड आणलंय ना, तर मग एक श्रीखंड पुरीचा बेत झाला असता तर चालेल. पण अगं वाल पण मी काढले आहेत, म्हणजे भिजलेले वाल सोलले आहेत. मग चालेल ना, मग वालाची भाजी करूया. हा वाल शेंग, तुम्ही वालाची भाजी करा, मी पुरा तळून घेते. वाल शेंग बटाट भाजी करते मस्त पैकी. हा आणि तू पुरी कर. चालेल, तोपर्यंत थोडीशी तयारी करून घेते. चालेल चालेल चालेल. आणि त्याच्यानंतर मग माझं पण कापून करून घेते मी. हा चालेल, मी पण तयारी करून, कारण की ना आज मला सगळ्यांना ना इन्व्हिटेशन द्यायला जायचंय, म्हणजे जे मान्यवर येणार आहेत ना आपल्या कार्यक्रमाला 18 तारखेच्या, त्यांना इन्व्हिटेशन द्यायला जायचंय. वाल तर काढलेले आहेत, कापून घेते ना. मग डन झालं, मऊन ठेवून देते. तुझं पण काम होईल, माझं पण. पीठ पण मऊन ठेवते. चालेल चला चला चला, तयारी करायची. चला 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 चला. आपल्याला सर्वांनाच डेली रुटीनमध्ये स्पॉटलेस, फ्लोलेस आणि ग्लोईंग स्किन हवी असते, आणि त्यासाठीच मी वापरते मामाअर्थचं ग्लो हायड्रेटिंग कन्सीलर. या कन्सीलरने 100% स्पॉट कव्हरेज होऊन हे 12 तास टिकते. यामध्ये विटॅमिन सी आणि टर्मरिक असून ते स्किनला ब्राईट करून नॅचरल ग्लो देते. यामध्ये असणाऱ्या अँटी ऑक्सिडंट आणि स्किन ब्राईटनिंग प्रॉपर्टीज, तसेच हायड्रोलिक ऍसिडमुळे लॉंग लास्टिंग हायड्रेशन मिळते. हे तुम्ही रोज वापरू शकता, कारण हे इंडियाचे पहिले मेड सेफ सर्टिफाईड कन्सीलर असून यामध्ये टॉक्सिन किंवा केमिकल नाहीत. मामाअर्थच्या ग्लो हायड्रेटिंग कन्सीलरमध्ये 3 शेड आहे. तुमच्या स्किन टोन प्रमाणे कोणताही शेड निवडा आणि मिळवा फ्लोलेस, ग्लोईंग आणि इव्हन टोन स्किन लुक. माझा शेड आहे 2nd नंबरचा क्रीम ग्लो. याच्या वापराने 100% स्पॉट कव्हरेज होऊन हे 12 तासापर्यंत स्किन हायड्रेट ठेवते. क्लिनिकली टेस्टेड असून हे सगळ्या टाईपच्या स्किनला सूट करते. एक्सिलेंट ब्लेंडिंग याने मिळतो नॅचरली ल्युमिनस फिनिश. हे डर्मॅटॉलॉजिकली टेस्टेड असून मेडसेट सर्टिफाईड आहे. यासोबतच मामाअर्थचे ग्लो सिरम फाउंडेशन आहे, त्यामध्ये हे सगळे शेड आहे. माझा शेड आहे 2nd नंबरचा क्रीम ग्लो, तर ते मी फाउंडेशन आता लावते. मामाअर्थच्या ग्लो सिरम फाउंडेशनने मिळतं 2x इन्स्टंट ग्लो, तसेच हे 12 तासापर्यंत राहते. यामध्ये युनिक सिरम फॉर्म्युला असून परफेक्ट ब्लेंडेबल कव्हरेज मिळते. तुम्हाला देखील परफेक्ट फ्लोलेस ग्लोईंग स्किन हवी असेल तर आजच मागवा ग्लो हायड्रेटिंग कन्सीलर आणि मामाअर्थचं ग्लो सिरम फाउंडेशन. आणि हे मागवण्यासाठी माझा कोड रंजिता 2022 हा वापरा मामाअर्थच्या ऑफिशियल वेबसाईटवरती, ॲपवरती, आणि मिळवा 20% ऑफ. तसेच हे प्रोडक्ट तुम्हाला फ्लिपकार्ट, नायका, अमेझॉनवरती देखील उपलब्ध आहे. मामाअर्थचे ॲप हे iOS आणि अँड्रॉइडवरती उपलब्ध आहे. आजच डाउनलोड करा, मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, गो अँड चेक देम आउट. जेव्हा पण तुम्ही मामाअर्थच्या ऑफिशियल वेबसाईटवरून किंवा ॲपवरून काही खरेदी करता, तेव्हा तुमच्या प्रत्येक खरेदीमागे एक झाड लावले जाते, आणि हे झाड तुम्ही ट्रॅक देखील करू शकता. मामाअर्थचा असा एम आहे की 2025 पर्यंत 1 मिलियन झाडे लावायची आहे. आता मी पण पटापट तयारी करते, माझं पीठ मळून झालेलं आहे, ते असं मस्त नरम झालं असेल. आता पटापट पुऱ्या लाटायला घेते आणि त्याच्यानंतर मग पुऱ्या तळायला घेते, आणि त्यानंतर मी जाते बाहेर माझ्या कामासाठी जेवून झाल्यानंतर. नमस्कार, आज मी तुम्हाला दाखवणार आहे वाल शेंग बटाटची भाजी. म्हटलं दाखवणार नाही, मी आज भाजी करणार आहे ना, तर म्हटलं चला आज ती तुम्हाला दाखवते कशी बनवते ती. तर आता वाल बटाट शेंगची भाजी बनवते, तर चला त्याला साहित्य काय लागतं ते आपण बघूया. हे आहेत वाल, मी हे बघा सालं काढल्यात छान वेगळी, 4-5 पाण्यात धुतल्यात, हे बघा. आणि ह्या शेंगा आहेत, शेंगा जरा जास्तच आहेत, म्हटलं चल सगळ्या टाकतं, सगळ्यांनाच आवडतात ना, तर म्हटलं सगळ्याच टाकते. आणि त्याच्यात जे एक बटाटा घेतला आहे, बटाटा मला आवडते ना म्हणून. हा एक कांदा आहे मोठा आहे, टॅमॅटो घेतला आहे मोठाच आहे, लसूण आणि आल्याची पेस्ट आहे, कढीपत्ता फोडणीला घालायला घेतला आहे, आणि नंतर भाजी झाल्यानंतर मी कोथिंबीर पण टाकणार. हा आपला घरचा मसाला आहे, हा लाल मसाला म्हणतात तो, मिरची पावडर. हा खोबऱ्या कांद्याचा मसाला आहे, जिरं फोडणीला घालणार आहे, राई नाही मी घालणार, मिळत हळद टाकणार आहे, गरम मसाला. आणि सध्या शेवटला हे ओलं खोबरं ते किसलेलं आहे, ते मी घालणार आहे, आणि मीठ आणि तेल आणि चवीपुरती साखर पण घालणार आहे, ती इथे घेतली नाही पण टाकणार आहे. तापल्यानंतर मी तेल टाकते. पळी आमची लहान आहे म्हणून 2-3-4 टाकते. त्या वालाच्या भाजीला तेल जरा व्यवस्थित टाकलं ना भाजी छान होते. तेल आपलं मस्त तापलं आहे, आता आपण त्याच्यात थोडासा हिंग टाकूया, लसूण आल्याची पेस्ट टाकूया, आणि आपण कांदा आणि कढीपत्ता सोबतच टाकूया.
आता आपण त्याच्यात टोमॅटो पण घालूया. कांदा छान झाला आहे. आता आपण त्याच्यात मसाले घालू. हा आपला घरचा मसाला आहे. हा मी 2 चमचे घालणार आहे. हा कांदा खोबऱ्याचा मसाला आहे, तो मी थोडासा घालते. आणि हा आपला लाल तिखट मसाला आहे, तो थोडासा घालते. हळद घालते, थोडासा गरम मसाला टाकते. जिरं टाकायला विसरली हो, नंतर टाकते. समजून घ्या मला. आता मी वाल आणि बटाटा टाकते त्याच्यात. आणि ह्या शेंगा, शेंगा तर भरपूर घेतल्यात मी. आपण याच्यात पाणी टाकू थोडं. वाल शिजायला पाहिजे, शेंग शिजायला पाहिजे ना. थोडीशी त्याच्यात साखर टाकते कमी पुरती. आता आपण मीठ ना सावकाश टाकू. वाल आणि शेंग शिजली पाहिजे, बटाटा शिजला पाहिजे ना, नंतर टाकूया. आता झाकण ठेवते आणि आपण 10 मिनिटात परत भेटूया. शेंग बटाटा पण मस्त शिजले. आता आपण त्याच्यात मीठ टाकूया. मीठ टाकले. आता आपण ओलं खोबरं टाकूया. कोथिंबीर पण टाकू. आपली आता भाजी झाली. मी आता गॅस बंद करून टाकते आणि झाकण ठेवते. अरे बाई शाळेतून कधी आल्या? आताच आल्या. अभि अभि.
अभी मजा आएगा ना मिडू। चलो जवाब पड़े चलो भाई स्टार्ट करा। चलो अजय का चला। अरे इसमें कोथमीर तो कितना बड़ा है, देख कोथमीर बड़ा बड़ा है। हे का कोथमीर कोथमीर सगा काय भाई कॅन्सल कर मला फक्त पुरे ना आम्रखंड रे। आता चिकन असता ना त्याचे कोथळ असतो भागस काढून काढून चिकन मध्ये चालते। चिकनला चिकन हे पौष्टिक असते। काय पौष्टिक असतं? त्या प्रोटीन असते। म्हणजे काय खातोस? आम्रखंड। आम्रखंड डीजे भाऊचा आम्रखंड जिंदाबाद। डीजे भाऊ जिंदाबाद। डीजे भाऊ आता पुण्याला गेला ना डीजे भाऊंकडे जाणार फिक्स। आम्ही जेव्हा पुण्याला येणार तेव्हा तुम्हाला ऑर्डर देऊन ठेवणार आणि येताना सगळ्यांसाठी घेऊन येणार आम्रखंड आणि मटन। हा मटन तर तिथेच खाऊ पण ते गरम गरम खायला छान वाटतं। आई पण काय तू कोथिंबीर नाही काढली नाही भाजी त्याच्यासाठी? एवढ्या गडबडीत लक्षातच नाही राहिलं माझ्या रे। जाऊ दे रडू नकोस। नाही नाही रडत नाही। रडू नकोस रडू नकोस। ए बा प्रती रडवलंस तू आईला। रडवलंस तू आईला असं नाही बोलायला पाहिजे। तो बोलला की कोथिंबीर तू काढून म्हणजे न टाकता भाजी का नाही काढली? अच्छा विसरून गेला म्हणजे त्या आई रडली। प्रती प्रती आई रडली। काय करायचं खातो माफी तर माग। आई सॉरी आई सॉरी। तो बोलला मी पुरी आणि श्रीखंडच खाणार आहे मी आणि गडबड पण जरा होती ना लक्षातच नाही राहिलं माझ्या। नो प्रॉब्लेम काही प्रॉब्लेम नाही। छान वाटते का वालाची भाजी? पोरांनी सांगायला पाहिजे कशी झाली ती मी काय सांगू। पोरांनी सांगायला पाहिजे कशी झाली नवल्यात मस्त एकदम वालाची भाजी एक नंबर। आई थँक्यू। तुमच्या ते वाल खातात का? आमच्याकडे नाही खात। हे खात शेंगदाणा भाजी आवडली आज मावरा नाही आहेस चांगले। आई कुर्डे आणि पापड आम्ही ते शेतात आणले ना ते आहेत कसे आहेत का? मस्त आहेत रे। पापड तर काही सांगूच नको। मस्त कुर्ड्या पण मस्त आहेत। कानू का पुर्यानू कोथिंबीर पाहिजे? कोथिंबीर पाहिजे। कोथिंबीर चटणी आणले तिथे त्याला मस्त। ह्या दोघी जणी शाळेत गेल्या होत्या ओवी आणि कल्याणी आणि एक आली शाळेतून एक यायची बाकी आहे। आई 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 एक प्रश्न विचारतो तुला। प्रतीक सगळ्यात जास्त कोणाला घाबरतो? कल्याणीला। कल्याणीला रोहन रंजिताला। रोहन रंजिताला अजिबात घाबरत नाही। हा उगाच गोड गैरसमज आहे असं अजिबात नाही। कल्याणी दोनच देत आले। दोन दोन पटका द्या कल्याणी द्या कल्याणी दे कल्याणी घरात सगळ्यात रागीट कोण आहे जास्त? घरात सगळ्यात शांत कोण आहे जास्त? कल्याणी सांगेल। कल्याणी बोल। ओवी 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 घरामध्ये सगळ्यात जास्त बोलक कोण आहे? कल्याणी सांग। ओवी पण आहे। आई पण आहे। मम्मी पण आहे। आईला विसरली आणि तू पण आहेस। आई तू बोलकीस ना? बोलायला आईला आवडते खूप। बडबड करायला आम्ही पुण्याला गेलो होतो तर फोन करून मला सांगत होती का तुम्ही नाही तर करमत नाही मला। काय नवले करमत नाही मला बडबड करायला कोण आहे? तुम्हाला सांगते सगळ्यांना सगळ्यात जास्त चिडका एवढ्या एवढ्या गोष्टीवर चिडत असतो। आईला आपण नाही सोडत। तो कोणालाच नाही सोडत। आई नाही सोडत म्हणजे कोणालाच नाही सोडत। एका एकाला सोडतो फक्त। सुनील यश मी आई प्रतीक ओवी सगळेजण। हा सुनील सध्या कमी आहे अजून ट्रेनिंग मध्ये। कल्याणी मग तो वाचले विचार चार हात लावत राहते पहिलीच। परंतु श्रीखंड कसा आहे? आणि डीजे भाऊच डीजेज नॉनव्हेज म्हणजे हॉटेल आहे ना त्यांचं मटन तर एक नंबर आहे आणि लवकर स्टुडिओ बघायला मिळेल तुम्हाला कारण त्यांनी थोडा लेट टाकणार आहे व्हिडिओ त्यांचा। पण बेस्ट मटन मी पुण्यामध्ये खाल्लेलं। काय नॉलेज पुण्यामध्ये खाल्लेलं सगळ्यात बेस्ट मटन सगळ्यात बेस्ट आम्रखंड ह्याच्यापेक्षा चांगलं कुठेच नाही मिळालं नाही। मटन म्हणजे अस्सल मटन सातारी पद्धतीचं मटन डीजे भाऊ मटन। तुम्हाला डीजे भाऊकडे जायचं असेल तर ऍड्रेस नंबर देतो डिस्क्रिप्शन मध्ये तुम्ही जाऊ शकता पण व्हिडिओला थोडा लेट येईल। कसं वाटतं
माझी मैत्रीण आहे ना शारदा, तिच्याकडे नखरा द ट्रेंड म्हणून आहे, तर ती नखराच्या थ्रू अशी ज्वेलरी सेल करते. तिने मला गिफ्ट केलं आपण, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तिला इंस्टाग्रामवरती डीएम करू शकता. छान वाटतंय हा नाही बघ शारदा, मी घातलं हा कलर सिगल कसा आहे छान आहे. मग विषय आहे का? विषय नाही, विषय आहे का बघू? विषय लय हार्ड आहे. सुनील काय हवे तुला अजून? बस झाला आम्ही पण बस झाला, आता आम्ही मस्त जेवून घेतो आणि उद्या सकाळी 9 वाजता डायरेक्ट भेटतो. ठीक आहे, बाय बाय मंडळी. तुम्ही पण असं मस्त पुरे श्रीखंडाचा बेत करा बरं का घरी.